येणाऱ्या काळात खारघर शहराच्या गरजा अधिकाधिक बदलत जाणार आहेत. या गरजा भागविण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे दिली आहे. खारघर सेक्टर 3 येथे भाजप युवा मोर्चाचे खारघर शहराध्यक्ष शत्रुघ्न काकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजप पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, पाणी पुरवठा सभापती अनिल भगत, भाजप जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील, तालुका खजिनदार अनंता तोडेकर, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष सुरेश ठाकूर, खारघर महिला मोर्चाच्या अध्यक्षा लीना गरड, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, प्रभाकर जोशी यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. मोबाईलवरही शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. एक चांगली सुरुवात शत्रुघ्न काकडे, तुम्ही तुमच्या सर्व सहकार्याने मिळून केलेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये या शहराच्या गरजा या अधिकाधिक बदलत जाणार आणि अशा वेळेला आम्ही लोकांपर्यंत काय नेऊन जाऊ शकतो. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की पहिले शासनाची कार्यालय ही दप्तरांवरती आधारित होती. आता शासनानं या वेगवेगळ्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा आधार घेतला आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या सेवा शासनाच्या कडून देण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या सेवा लोकांना घरपोच मिळण्याच्या दृष्टिकोनातून शासन प्रयत्न करते. आपण परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट वाचलं असेल की आता मोबाईल वरती सगळ्या सेवा मिळायला पाहिजे त्यासाठी शासन प्रयत्न करते. अशा वेळेला लोकांना शासनाच्या कार्यालयापर्यंत येण्यापेक्षा लोकांना लोकांच्या गरजा ओळखून त्या सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये आपली कार्यालय असणं आवश्यक आहे आणि म्हणून या दृष्टीने या सगळ्या परिसरामध्ये ज्या वसाहती आहेत त्या वसाहतीमधल्या लोकांना त्यांना शासकीय कार्यालयाची माहिती, शासकीय योजनांची माहिती ही या कार्यालयाच्या माध्यमातून मिळेल. पनवेलच्या कार्यालयामध्ये जसे आपण वेगवेगळे योजनांचे बॅनर्स लावले तसे छोटे छोटे बॅनर्स लावणं, त्याचे फॉर्म्स लोकांच्याकडून भरून घेणं, त्यांना काय मिळणाऱ्या सेवांमध्ये काय कमी जास्त याची माहिती घेणं, उद्याच्या काळामध्ये हे जे लोकांना जे लोक देतील तीच लोक सरस ठरतील म्हणून मला वाटतं की याची ही सुरुवात आहे. या सुविधेमुळे लोकांना शासनाच्या योजना मिळण्यासाठी शासनाच्या कार्यालयापर्यंत जाण्यापेक्षा मोबाईलवरच ते शक्य होईल.